नमस्कार, मी लक्ष्मण. आपण पाहताय आपला आवाज. आपला आवाज मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बातमी आहे अलदरे येथून. अलदरे येथे गावातील ज्येष्ठ नागरिकांनी स्थापित केलेल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या नामफलक उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या नामफलकाचे उद्घाटन तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते भाऊसाहेब देवाडे, जुन्नर नगर परिषदेचे नगरसेवक भाऊ कुंभार, खामगावचे उपसरपंच अजिंक्य घोलप, तसेच अलदरे गावचे सरपंच, उपसरपंच व सदस्य, तसेच पोलीस पाटील, सोसायटी चेअरमन, संचालक व विविध संस्था, तसेच ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, अधिकारी व पदाधिकारी, तसेच आजी माजी सर्वच ज्येष्ठ नागरिक व संघातील ज्येष्ठ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमचे प्रतिनिधी सुजित सर्जिने यांनी पाठवलेली ही दृश्य पाहूया. ज्येष्ठ नागरिक संघ हे अत्यंत उत्तमरित्या काम करतं, कारण त्या वयाच्या त्या पिढीच्या समस्या असतील, त्यांचे शरीराची म्हणजे तब्येत असेल, शरीरयष्टी असेल, आरोग्य असेल, किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये आपण शेतकरी कुटुंबातले माणसं आहोत. आजपर्यंत आपण जे कष्ट केले, नवीन मुलं शिकवले, नवीन कुटुंबं आल्या, नातवंड झाली, घर आता वाढतंय, मोठं झालंय, मुलं हुशार आहे, पण ज्या काही समस्या आहेत ते किंवा बाहेर आपण जाहीर बोलू शकत नाही. म्हणून ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमात या संघाच्या माध्यमातून निश्चित प्रकारे इथून पुढच्या कालात या अलदरे गावामध्ये ज्येष्ठ नागरिकांचं समाधान राहील आणि ते समाधान राहण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ तुम्हाला मदत करतीलच. पण त्याचबरोबर राज्यकर्ते म्हणून मी असेल, अंकुशित असेल किंवा व्यासपीठाचे जे मान्यवर असतील, आम्ही भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभा आहोत एवढं मी निश्चित पकडेल. कारण माझ्या घरातून मी जर उदाहरण घेतलं तर वल्लभ शेटणे हयातीभर या तालुक्याच्या सेवेसाठी जवळपास 20 वर्ष ते आमदार होते. 6 वेळा ते इलेक्शन लढले, म्हणजे त्यांचे जवळपास 35 ते 40 वर्ष राजकारण होते. त्याच्या आधी व्यवसाय केला, त्याच्या आधी शिक्षण घेतलं, आणि म्हणून अशा पद्धतीने जेव्हा ते आता ज्येष्ठ झाले आणि घरामध्ये असतात, घरामध्ये आयुष्यातलं सगळं आयुष्य त्यांनी जे काही पणाल लावलं, एवढं मोठं आम्हाला कुटुंबाला महत्व प्राप्त झालं, तुमचा आमचं जे काही या तालुक्याचं आणि आमच्या परिवाराचं जे प्रेमाचं नातं आहे, त्याच्या अनुषंगाने मी जे काही काम करते, साहेबांनी जे आखून दिले, तुम्ही मला जे प्रेम दिलं, या जबाबदार कृतीवरती जे बघतोय याचं भान मला आहे. पण ते आमच्या घरात माझ्या वडिलांना, माझ्या आईला त्यांच्या काय भावना आहे, त्यांच्या प्रती काय आहे, मी तेवढा वेळ घेऊ शकत कामाने. मी कधी असे घरी उशिरा गेलो तर ते झोपले लागत, सकाळी लवकर उठून गेलं. आता बरोबर तर कोणतं माझे मिसेस म्हणजे त्यांचे कुटुंबीय आणि नातू. म्हणून घरामधलं वातावरण चांगलं राहण्यासाठी ज्येष्ठांची मानसिकरित्या त्यांना सांभाळलं. काय नाही मला तरी चालतं, 2 शब्द माझ्यावर एक समाधानाचे त्यांनी चांगले बोलले. म्हणून या ज्येष्ठ नागरिक संघाचं आपल्याला निश्चित प्रकारे तो बाधितचा फायदा होईल. मी तुम्हाला आवर्जून सांगतो की 2009 ते 2014 जेव्हा वल्लभशेठ बेनके साहेबांची आमदारकीची शेवटची टर्म होती, तेव्हा त्यांनी असं ठरवलं होतं. आता मी खूप केले तालुक्यासाठी, आता मी पण ज्येष्ठ झालोय, मला या तालुक्यात ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्रासाठी निधी द्यायचा आहे. आणि त्यांनी तब्बल 53 ज्येष्ठ नागरिकांचे विरंगुळा केंद्र या तालुक्यामध्ये मंजूर केले. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विरंगुळा केंद्र एखाद्या आमदाराने निर्माण करणारे महाराष्ट्राचे ते ज्येष्ठ नागरिक संघ अर्जुने आयोजित नामफलकाचा उद्घाटन समारंभ या ठिकाणी आजचाच आपल्या तालुक्याचे आमदार अतुल शेख बेनके साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले. या ठिकाणी आपण 67 ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन या ठिकाणी संघाची स्थापना केली आहे आणि आपल्या ज्या विविध अडीअडचणी आहेत त्याचा या ठिकाणी आपण उल्लेख केलेला आहे. आणि आपल्या आमदार साहेबांचा या दृष्टिकोनातून गाव तिथे विरंगुळा केंद्र अशा पद्धतीचं कामकाज या ठिकाणी तालुक्यामध्ये सुरू झालेलं आहे. आत्ताच माझ्या मतदारसंघामध्ये 3 ते 4 विरंगुळा केंद्र मंजूर झालेली आहे. या ठिकाणी या अगोदरच्या वक्त्यांनी बोलत असताना आपल्या तालुक्याचे माजी आमदार शरददादा सोनावणे यांनी आपल्या गावामध्ये काहीच कामं केली नाही अशा पद्धतीचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे.
माझ्या गावामध्ये सुद्धा मागील 3-4 दिवसापूर्वी एक कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी मी चुकून जिल्हा परिषद सदस्य झालो असा पद्धतीचा उल्लेख त्यांनी त्या ठिकाणी माझ्यावर टीका करताना केलेला आहे. ज्यांना आपले स्वतःचा भाऊ निवडून आता आला नाही त्यांनी अशा खालच्या पद्धतीची टीका करणे योग्य नाही आणि माझा स्वभाव टीका न करता कामाने उत्तर देणं हा माझा स्वभाव आहे. आणि दुसऱ्या माणसाचा दुसरा माणूस काही बोलत नाही. मी आमदार साहेबांचे मनापासून धन्यवाद देते की तुम्ही या ठिकाणी वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित झाला. त्याचबरोबर मी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मान्य श्री मंजीर सर आपले देखील आभार व्यक्त करेल, कारण आजपर्यंत संघटना वाढवण्याचं काम अनेक जणांनी केलं, संघटना तयार करण्याचं काम अनेक जणांनी केलं, पण ते त्या ठिकाणी कोणाला जमलं नाही. मात्र तुम्ही गावातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना संघ घेऊन त्या ठिकाणी संघटना तयार केली. त्याचबरोबर संघटनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये सर्व सभासदांना त्या ठिकाणी नक्कीच योजनेचा लाभ मिळावा एवढीच आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करतो. त्याचबरोबर मी अंकुश दामले साहेब यांचे देखील मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देईन, कारण आजपर्यंत त्यांनी आम्हाला आमच्या गावाला आमदार फंड आणि खासदार फंड यांची कधी उणीव भाजून दिली नाही, कारण गेल्या ड्रममध्ये गेल्या आमदार असतील त्यांनी आजपर्यंत आमचे सरपंच माननीय निलेश भाऊ सचिने प्रत्येक कामासाठी एक कामासाठी 25-25 वेळा त्या ठिकाणी गेले आमदार साहेबांकडे, पण त्यांनी आमदार साहेबांनी आमचं एक सुद्धा काम त्या ठिकाणी केलं नाही गेल्या 5 वर्षात. म्हणूनच मी आमदार साहेबांना विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये असं न होता आम्हाला एक भरीव निधी देऊन नक्की त्या ठिकाणी आमच्या गावचा विकास करावा. आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.